भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस जाणीवेग सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी पनवेल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. या अंतर्गत वाढदिवसानिमित्त जाणीवेग सामाजिक संस्था माता बाल संगोपन मंडळाचे सुती कारागृह आणि स्वाती ऑप्टिक्स पनवेल यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचे आयोजन शहरातील गोखले हॉल येथे करण्यात आले असून मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. तसेच या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत चष्म्यांचे वाटप करून नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, ECG, प्राथमिक तपासणी, स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन, नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकित काझी, पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेविका नीता माळी, आनंद देवाळे, किशोर सुर्वे, संजय जैन OBC सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रसाद हनुमंते यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीनं नितीनभाई यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतो आणि पुढचे 48 वाढदिवस देखील तुम्ही अशा जोशात साजरे करा अशा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये मराठी भाषेतला शब्द आहे वाढदिवस हा रोज असतो. रोज आपला वाढदिवस असतो. इंग्रजी मधला हॅप्पी बर्थडे कधीतरी कदाचित एकदा येईल, कोणीतरी अजून त्याचा छळ करून महिन्यातून एकदा त्या तारखेला बर्थ डेट म्हणेल. पण वाढदिवस मराठी भाषेचा आपल्याला अभिमान वाटावा की आपल्या आयुष्यात रोज आहे. आणि वाढदिवस रोज म्हणजे प्रत्येक वाढता दिवस आपल्याला रोज काही ना काहीतरी नवं देऊन जातो. इतरांकडून काहीतरी शिकण्यासारखं खूप काही देऊन जातो. आणि मला खरोखर मनापासून आनंद आहे. आपण शाळेच्या भिंतीवरती वाक्य पाहतो ते तर शाळेच्या माझे मुख्याध्यापकांचे सुपुत्र आहेत जेजी पाटील सरांचे. शाळेच्या भिंतीवर लिहिलं असतं विद्यार्थी हा आजीवन विद्यार्थी असतो, आजीवन शिकत असतो. तसं प्रत्येक माणूस आपल्यापैकी आयुष्यभर काही ना काहीतरी शिकत असतो. आणि माझ्यासारख्याला असं वाटतं की आपण सर्वांनी किंवा व्यासपीठावरच्या सहकार्यांनी मेहनत करून आपल्या सदिच्छांच्या बळावरती मला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून दिलं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपल्याला शिकण्यासारखं खूप काहीतरी आहे. आणि जेव्हा मी नितीन भाईंच्याकडे पाहतो वयानंतर ते माझ्यापेक्षा मोठे आहेतच, पण त्याचबरोबरीनं आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांना कसं जोडावं याचं एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे नितीनभाई पाटील आहेत. आणि त्याबद्दल निश्चितपणानं त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचं शुभेच्छा त्यांना द्याव्या त्या तितक्या थोड्या. पहिल्यांदा आमचे परम मित्र नितीनभाई पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नितीनभाईंचा स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धती. कधीही शांत असलेले नितीनभाई, सगळ्यांची चांगला सुसंवाद करणारे नितीनभाई. आणि मी त्यांना बरेच वर्ष जवळून ओळखतो. नेहमी सगळे शांत, सगळ्यांना घेऊन जाणारे, सगळ्यांची संवाद साधणारे असे. पण काही दिवसापूर्वी एक त्यांचं वेगळं रूप मी पाहिलं. आम्ही बसलेलो होतो त्यावेळेला कुठला तरी वॉर्डातला एखादा प्रश्न होता आणि नितीन भाईचा आवाज असा वाढायला लागला आणि एवढे ते भडकलेले होते की म्हणतो आम्ही नगरसेवक झालो
का आम्ही तुमचे नावाला नगरसेवक आहोत का, आमच्या वॉर्डातल्या माझ्या नागरिकांची जर कामं होत नसतील तर काय वगैरे, असं एका अधिकाऱ्याला कुठल्या तरी एका प्रश्नावर एवढे ते भडकलेले होते. तेव्हा बाई म्हणाले मला की जर वॉर्डातल्या नागरिकांची आणि ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांची जर कामं होत नसतील तर मग कशाला काय पाहिजे आपल्याला, उगाच अधिकाऱ्यांबरोबर चांगलं चांगलं बोलून काय फायदा आहे का. एवढा त्यांचा आपल्या वॉर्डातल्या नागरिकांच्या बद्दल किंवा एकूणच सगळ्या या परिसराबद्दलचं जिव्हाळ्याचं नातं जे निर्माण झालेलं आहे ते नातं त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्ष अनेक वर्ष जेव्हा ते कार्यक्रम उपक्रम करतायत त्याच्या याच्यावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं करते म्हणूनच आपण नितीन भाईंच्या मागे आपण सगळेजणच एवढ्या वर्ष सगळेजणच पाठीची उभी आहात. नितीन भाईंना पुन्हा एकदा वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जाणीव एक सामाजिक संस्थेतर्फे सातत्याने वर्षभर या तिन्ही मंडळांच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काही वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम घेत असतो. म्हणजे कोरोना काळामध्ये लोकांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार त्यावेळेला जी लस उपलब्ध झाली कोरोनावरची ती सुरुवातीला महाग होती आणि मग संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण ही लस नागरिकांना मोफत उपलब्ध करून द्यावी. आणि मग आम्ही प्रभागातील नागरिकांना कोरोनावरची जी लस होती ती त्यावेळेला आणि अनेक उपलब्ध करून दिली आणि अनेक नागरिकांनी त्याचा इथे लाभ घेतला. त्यावेळेला खरोखर म्हणजे जे गरजेचं होतं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते हेरलं आणि गरजेनुसार समाजात काय काय आवश्यक आहे त्यानुसार हे कार्यकर्ते धडपडत असतात आणि ते कार्यकर्ते जे सुचवतात त्याप्रमाणे खरोखर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काहीतरी काम करावं असं वाटतं. कारण ते कार्यकर्ते नेहमीच सुचवतात भाई आपण हे करू भाई आपण ते करू आणि त्या माध्यमातून आम्ही नेहमीच काहीतरी करत असतो. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला म्हणजे जो आम्ही म्हणतो की आमचा कार्यकर्त्यांचा जो प्रेरणा दिवस असतो म्हणजे आमदार साहेब जे आपल्यासाठी सर्वांसाठी कार्य करतात त्यांचा कार्याचा आम्ही म्हणतो तो वाढदिवस नसतो तो आमदार साहेबांचा आम्ही कृतज्ञता दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. आणि आम्ही त्यावेळेला गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप गरजूंना धान्य वाटप यावेळेला ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती की आमदार साहेबांच्या वाढदिवसाला गीत रामायणाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही यावेळेला गीत रामायणाचा कार्यक्रम असेल. सातत्याने दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम आम्ही आपल्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार साजरे करत असतो.